शारदा मिळतील, पण पराभव पत्करावा लागेल. आणि अध्या रायझिंग स्टार आणि विराज वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अध्या रायझिंग स्टार आणि विराज वॉरियर्स नाही तर चार चेंडू आणि पाच धावा. हा काय वाईट, नो चेंडू, चार चेंडू आणि सहा धावा. लगातारचे दोन चेंडू अवांतर टाकल्यानंतर विलास पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. शेवटचा एक चेंडू आणि संघाच्या धावसंख्येची वाढ एकने होते सात. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. एकदा हलक्या त्याने खेळून काढला आहे. जर हा चेंडू स्टंपवर लागला असता तर आणि घेतला माघारावे परतावं लागलं असतं. दरम्यान संघाच्या धावसंख्येत एकने वाढ नऊ. एक षटक संपल्यानंतर संघाच्या धावसंख्येत वाढ होते नऊ. आणि दुसरं षटक घेऊन स्वतः कर्णधार सामित ठाणगे. त्याच्यासमोर असेल अनिकेत. हलक्या हाताने खेळून काढलाय. टिकलं क्षेत्रात एक धाव मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ दहा. सुरक्षित रक्षण. एका धावने संघाच्या धावसंख्येत वाढ अकरा. दोन चेंडू आणि अकरा धावा. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत वाढ बारा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ तेरा. तीन चेंडू आणि तेरा धावा. पुन्हा एकदा सुरेख जेल. सुरेख फटका आणि सुरेख झेल. कुणाल प्रसाद, महेश प्रसाद. आणि सकाळपासून क्षेत्ररक्षण करता करताना नजर एकदम तीक्ष्ण बसली आहे आणि सुरेख झेल पाहायला मिळाला. आणि आता फलंदाजीसाठी आला आहे लोकेश, लोकेश ठाणगे. पाच चेंडू आणि धावसंख्या मात्र तिथेच थांबली आहे तेरा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला आहे. रन आउटची संधी, पण एकच धाव दिली. संघाच्या धावसंख्येत वाढ एकने चौदा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर चौदा धावसंख्या. सुरेख गोलंदाजी. आपल्या षटकामध्ये फक्त पाचच धावा दिल्या आणि दोन विकेट मिळवल्या. आणि तिसरं षटक घेऊन विराज वॉरियर्स कडून दानिश. हलक्या हाताने खेळलाय आणि हा देखील निधाव चेंडू. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. सुरेख फटका, थोडं फंबल, पण एकच धाव मिळेल.
सुरेख चेंडू फलंदाज बादानी विनंती असेल अर्फा फाइटर्स आणि सिद्धार्थ गौरवला यांनी संघाला दोघांनी आपले कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। आणि सिंगल आणि षटक संपलंय। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 आणि विजयी होण्यासाठी 18 धावांची आवश्यकता। विराट वॉरियर्स संघाला सिद्धार्थ गौरव लायन्स संघाचा कर्णधाराला विनंती असेल ओमकार दातार। अठरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना प्रथम फलंदाजीसाठी आलेत विराज वॉरियर्स संघाकडून पंकज मांजरेकर आणि सामित ठाणगे आणि गोलंदाजीसाठी असेल स्वतः कर्णधार अनिकेत सायगावकर। पहिला चेंडू अवांतर चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे आणि एक चेंडू आणि तीन धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। पहिल्यांदा सामित आणि अमृत बोरकर फंबल क्षेत्ररक्षण दोन चेंडू आणि चार धावा। पुन्हा एकदा पंकज हलक्या हाताने डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल तीन चेंडू आणि पाच धावा। पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय पुन्हा एकदा तोच पण नेम चुकला निशाणा चुकला आणि फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितपणे दाखल झालाय। चार चेंडू आणि सहा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सिंगलसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ एक ने होते 7 धावा। शेवटचा एक चेंडू या षटकातला येणं बाकी। पुन्हा एकदा अमृत बोरकर सुरेख क्षेत्ररक्षण शेवटचा चेंडू जातोय निर्धाव 6 चेंडू आणि 7 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते आणि अर्फा फायटर्स संघाला विनंती असेल आपला डिसिजन लवकरात लवकर द्यायचा आहे। दुसरं षटक घेऊन कौस्तुभ चाचले समोर असेल पंकज मांजरेकर सुरेख फटका पण क्षेत्ररक्षक निवडला आणि एकच धाव मिळेल।